आप मायूस होने की जरूरत नहीं, हिम्मत रखो, हम लड़ेंगे, किसको डरेंगे नहीं। अभी राहुल गांधी जी ने कहा आप तो शेर है, बब्बर है, लेकिन शेर कभी घास खाता है नहीं, तो शेर है आप। अरे ऐसे ब्रिटिशों को हमने भगाया है, क्या मोदी को डरेंगे, क्या बीजेपी को डरेंगे, क्या आरएसएस को डरेंगे? अरे वो लोग तो डर के ब्रिटिश के गवर्नमेंट में काम करते थे, वो लोग डर के उनके साथ दोस्ती की है, क्योंकि आरएसएस भी जो पैदा हुई यहीं से हुई, और आज यही आरएसएस देश को बर्बाद कर रही है। नागपुर एक क्रांतिकारियों की भूमि है, इसी भूमि पर बाबा साहब अंबेडकर ने लाखों लोगों को अपने विचारधारा में लाया और उनको सभी को एक सामाजिक न्याय दिलाया। महात्मा गांधी जी भी वर्धा और यहां पर कम से कम 2600 दिन यहां पर उन्होंने गुजारा है, करीब 7 साल उन्होंने मेहनत की देश को आजादी दिलाने के लिए, उनका काम यहां बहुत बड़ा है। देश के कोने कोने से लोग यहां आकर उनका सलाह लेते थे और देश को आजादी दिलाने के लिए क्या करना, इस विचारधारा का यहां पर बात होती थी। लेकिन भाइयों, यहां दो है, एक प्रोग्रेसिव यानी प्रगति पर विचारधारा डॉक्टर अंबेडकर की है, और दूसरे तरफ हमारे पीछे आरएसएस का बंगला है, क्योंकि आरएसएस भी जो पैदा हुई यहीं से हुई, और आज यही आरएसएस देश को बर्बाद कर रही है। मोदी आरएसएस का झंडा लेके आगे जा रहे हैं और उसके पीछे आरएसएस है, इसीलिए आप सोचना चाहिए, आपको बड़ी जवाबदारी है। जब तक आप नहीं उठेंगे तब तक ये जो समानता का एक झंडा है ये आप नहीं फहरा सकते हैं। तो भाइयों, मैं यहां से इतना सबको विनंती करूंगा कि पिछले 10 साल में देश में भाजपा और राष्ट्रीय स्वयंसेवक ये देश को तंग कर रहे हैं, और ये जो संघ की सरकार है अगर इसको नहीं रोक सके तो देश बर्बादी की ओर जाएगा और लोकतंत्र खत्म हो जाएगी। देश का संविधान जो बाबा साहब अंबेडकर और पंडित जवाहरलाल नेहरू जी ने मिलकर बनाया वो भी खत्म हो जाएगा। जिस देश में वोटिंग का अधिकार नहीं था वो वोटिंग का अधिकार संविधान आने के बाद ही हुआ। महिलाओं को, पुरुषों को, युवाओं को, और आज जो 18 साल के युवा भी जो वोटिंग कर रहे हैं वो राजीव गांधी की देन है। ऐसे चीजें कांग्रेस पार्टी ही कर सकती है, दूसरा कोई नहीं कर सकता। बाकी के लोग सिर्फ अपना संपत्ति कैसा बढ़ा लेना, संपत्ति को कैसा बचाना और संपत्ति को और 10 गुना करना, ये उनका काम है। लोग ये कहते हैं और बार बार मोदी जी और उनके लोग, देश की प्रगति हो गई, हम आने के बाद देश आगे बढ़ रहा है। अरे भाई, क्या आजादी 2014 में ही मिली है? क्या मोदी आने के बाद आपको आजादी मिली है? मोदी आने के बाद ही आपके स्कूल खुल गए हैं? मोदी आने के बाद भी रेल चल रहा है? मोदी आने के बाद भी मेडिकल कॉलेज चल रहे हैं? अरे मोदी, ये तो सब मिलने के बाद
सब मिलने के बाद वो आज उस गति पे बैठे हैं। मेरे को लिख के भेजे हैं, थोड़ा मैं मराठी में बोलूं। अरे भाई मैं मराठी बोलतो है नहीं म्हणून नाही, पण माझी विचारधारा जे आहे ते जवाहरलाल नेहरूच्या विचारधारेवर आणि बाबासाहेब आंबेडकरच्या विचारधारेवर महात्मा फुलेच्या विचारधारावर आम्ही चालतो। पण मोदीजी कुणाच्या विचारधारेवर चालतात? ते आरएसएसच्या विचारधारेवर, समानतेच्या विरुद्ध आहेत। आणि ते आज ना उद्या पुन्हा दलितांना खाली दाबतील, कारण स्कॉलरशिप बंद आहेत, बोर्डिंग्स बंद आहेत, शाळाला जे ग्रँट द्यावं ते देत नाहीत, लोकांचे मुलांचे युवाचे सगळे आज स्कॉलरशिप बंद झालेले आहेत। आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे, शिक्षण हे महत्त्वाचं आहे, म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरनी सांगितले एज्युकेट ऑर्गनाइज अँड एज्युटेट। शिक्षण घ्या, संघर्ष करा, एक व्हा, हे त्यांची वाणी आहे, ते आज आपण घेऊन चाललं पाहिजे। ते जर नाही घेतलं, तुम्ही विसरला, तर तुम्ही कुठेही राहणार नाही। जे काही मिळालं तेही जाणार आहे मोदीच्या सरकारमुळे, आरएसएसच्या लोकांमुळे। बंधूंनो, आज काय, आज लोकतंत्र खतरे में है। आज इतने इन्फ्लेशन, एवढा प्राइस राइज आहे, किंमत एवढे वाढले, अवश्य वस्तूचे ते सगळे आकाशला म्हणजे आकाशपर्यंत पोहोचलेले आहेत, त्याच्याबद्दल मोदी काही बोलत नाही। त्याच्यानंतर रोजगार, अनएम्प्लॉयमेंट इतका आहे, देशात 30 लाख नोकऱ्या खाली आहेत, पण 30 लाख नोकऱ्या खाली असताना सुद्धा मोदी ते भरत नाही, कारण की जे नोकरी भरला तर ते रिझर्वेशन त्याच्यात होईल, बॅकवर्ड क्लासला मिळतील, शेड्यूल कास्टच्या लोकांना मिळतील आणि मागास वर्गाला मिळतील आणि हे जे एसटी लोकांना मिळेल। म्हणून ते 30 लाख वेकेन्सी जे सरकारमध्ये खाली आहेत ते भरत नाही, आणि 8-10 हजार कुठं रिक्रूटमेंट केलं तर त्याचे जे हे आहेत नोकरीचे पट्टे तेच वाढतात। अरे आमच्या काळात डेप्टी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, कुणीतरी सेक्शन ऑफिसर पोस्ट ऑफिसने पाठवत होता नोकरीचे हे पत्र, आता मोदी साहेब स्वतः स्टेजवर येऊन ते फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजनचे डॉक्युमेंट ते देतात। तुम्ही विचार करा, एक मनुष्य इतका खाली जातोय म्हणजे ते देशाला फार वाईट आहे। ते मी म्हणा, आता म्हणणं योग्य नाही, कारण दुसरा काही शब्द बोललो की आमचं एवढं केलेलं सगळं मातीत जातंय, म्हणून मी त्याला आता छेडत नाही, दुसरा केव्हा तरी वेळ आली तर मी बोलतो। आज गरीब आणि श्रीमंतामध्ये फार आज हे झालेलं आहे, गरीब अति गरीब होत आहे, श्रीमंत अति श्रीमंत होत आहे। अरे या देशात आम्ही जेव्हा सरकार सोडली त्यावेळेला केवळ 5 लाख करोड रुपये आम्ही कर्ज सोडून गेलो होतो, पण आज मोदींनी देशावर 200 लाख कोटी रुपये कर्ज आज त्यांनी केलेला आहे, 2 लाख करोड म्हणजे 200 लाख
कोटी रुपये आमच्यावर कर्ज त्यांनी ठेवलाय आणि म्हणतोय सब ठीक है, सब खुशहाल है, हमने बहुत लोगों को आगे बढ़ाया। क्या आगे बढ़ाया? 200 लाख तो आपने कर्जा रखा और जो सहूलतें मिल रही थी वो सब एक एक होकर आप काट रहे हो, और जो इरिगेशन प्रोजेक्ट अपने थे वो भी काट रहे हो। म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते लोग आज बजेट कमी करायचं आणि सेवकांनी सांगायचं की मी हे केलो ते केलो। अरे बाप, तुम्ही मणिपूर मध्ये ते लोक मरू लागलेत, तिथं अनेक स्त्रियांचं रेप होऊ लागलंय आणि लहान मुलं मरू लागलेत, तिथं मोदी जात नाहीत। कुठं जातोय? इनॉग्रेट करण्यासाठी अहमदाबादला डायमंड हाऊसला जातोय। मोदी कुठे जातात? की त्यांना जे पाहिजे पार्लमेंट सोडून त्यांनी लखनौ मध्ये राहतात। अरे एकीकडे पार्लमेंट आहे चाललेलं आहे, दुसरीकडे प्राइम मिनिस्टर होम मिनिस्टर हे बाहेर फिरतात। हे काय? कुठंतरी असं होतंय, पार्लमेंट कशासाठी बोलावतात? आम्ही एमपीज कशासाठी जातो? की लोकांचे मुद्दे तिथं ठेवण्यासाठी। लोक आता काय अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारी जे आहे, तसंच जे इन्फ्लेशन आहे, हे सगळ्या गोष्टी आणि आपल्या किसानांचं फार्मर्सचं हे प्रश्न तिथं ठेवण्यासाठी आम्ही जातो, पण तिथं प्रधानमंत्री पायच ठेवला नाही, राज्यसभेत तरी पाय ठेवला नाही, मला वाटतंय लोकसभेमध्ये सुद्धा पाय ते ठेवलेच नाही। म्हणजे एवढी घृणा लोकसभेबद्दल राज्यसभेबद्दल आहे आणि त्यांनी आम्हाला डेमोक्रेसी शिकवतोय। अरे डेमोक्रेसी प्रकार तुम्ही आत येत नाही आणि जे लोक पार्लमेंटमध्ये येऊन जे गॅस सोडले वरून उडून आले ते कसं आले, कोण आणलं? आज मी सांगतो तुम्हाला, एक बीजेपीचा एमपी त्यांना साइन करून दिला होता आणि त्याच्यामुळं ते सगळं झालं। पण ते एक एमपीला रक्षण करण्यासाठी, त्या एक एमपीला वाचवण्यासाठी 146 एमपीजना बाहेर घातले, आपल्या लोकांना बाहेर घालून सगळे कानून सगळे पास करून घेतले। हे क्या लोकतंत्र आहे? हे प्रजातंत्र आहे? नाही, नाही तर तुम्हाला त्यांना लेसन शिकवावं लागतंय, धडे शिकवावं लागतंय। तुम्ही जर त्यांना धडा नाही शिकवला पुन्हा हेच करणार तो। हे आता जसं आपले राहुल गांधीजी सांगितले, इंडिया अलायन्स हे एक होऊन बीजेपीच्या विरुद्ध आम्ही फाईट करणार आहोत आणि इंडिया अलायन्स एक झालं तर बीजेपी कुठंही तुम्हाला दिसणार नाही, अशी शक्ती या इंडिया अलायन्स मध्ये आहे। पण त्याला कसं खतम करावं, आमच्यामध्ये कसं डिवाइड करायचं ते त्यांनी सुरू केलंय। आतापासून काय काय करता मंत्र मला माहित नाही, कारण हैदराबादमध्ये एक स्पीच मी त्यांचा ऐकला, जर रेवंत रेड्डीने काहीतरी एक भाषण केला, त्यावेळेला त्यांना सांगितलं, राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं, जर तिथला घालोट हा जादूगार आहे तर मी चमत्कार करणारा माणूस, असं त्यांनी सांगितलं। म्हणजे त्यांनी सगळ्यांना कोणत्याही रीतीनं दाबून ठेवण्याचं काम करतंय, खोटं बोलतोय आणि त्याच्यासारखं खोटं बोलणारा माणूस कुठंही तुम्हाला मिळणार नाही। काय केलं त्यांनी? त्यांनी सांगितलं तुम्हाला 2-2 कोटी नोकरी
प्रतिवर्ष देतो म्हणला. म्हणला की नाही? मग मिळाले कसं मिळत नाही हो? का तो प्रधानमंत्री आहे, खोटं बोलतोय. 15 लाख रुपये तुम्हाला देतो म्हणला, दिला नाही दिला? मग का प्रधानमंत्री खोटं बोलतोय का आम्ही सांगणारे खोटं बोलतोय? आणि हेच पार्लमेंट मुद्दा असं सांगतोय. आता पुन्हा एक नवीन चमत्कार करू लागलाय. आता सगळं सोडून, काम सोडून, लोकांचे कठिनाई सोडून, आमच्या किसानचे मुद्दे सोडून, अनएम्प्लॉयमेंटचे मुद्दे सोडून आता सगळं देवाकडे लागलाय. देवाकडे लागून ह्या इलेक्शनमध्ये ते सगळं एक एक करून भजन करत तुमच्याकडे येईल. तर बंधूंनो, तुम्ही त्या कशालाही बघू नका. देशासाठी, देश वाचवण्यासाठी तुम्हाला इंडियाला महत्व द्यायचं आहे. देशाला वाचवणं, संविधानाला वाचवणं, लोकतंत्राला वाचवणं हे तुमचं आदि कर्तव्य आहे. हे जर उरलं किंवा याला तुम्ही जर वाचवला तर सगळं वाचतंय. त्यासाठी मी जास्त बोलत नाही, कारण यांच्या काळात मी जास्त सांगत नाही. आणि मीडियाच्या लोकांना सांगितलं, सर राहुल जी इनको पाप कहने से कुछ नहीं होता. ये मीडिया के लोग जो है ना, ये काम करने वाले हैं, इनके पीछे जो है ना उनको पकड़ना पड़ता हमको. इनके पीछे जो कॉरपोरेट कंपनीज है, ये तो पाप मजदूर है, सैलरी लेने वाले हैं, नहीं तो उन्होंने अगर रिपोर्टिंग ठीक नहीं करे तो दूसरे दिन निकाल देते हैं. तो वो डर के वो मालिक जो बोलता वही लिखते हैं. तो इसीलिए हमको यही कहना है कि यहां करके कॉरपोरेट कंपनियां, अमीर लोग जो कांग्रेस को खत्म करने के लिए मोदी को सपोर्ट कर रहे हैं, मोदी को फंड दे रहे हैं, उसके तरफ हमको देखना है. तो इससे मैं ज्यादा सवाल नहीं उठाता हूं. हम जो तेलंगाना में जीते, जरा हमारा हौसला बढ़ा. कर्नाटक जीते, ये सब हमने जीते. लेकिन एक एक दो तीन स्टेट में हमको थोड़ा धक्का लगा है. और वो धक्का लगने से आप मायूस होने की जरूरत नहीं. हिम्मत रखो, हम लड़ेंगे, किसको डरेंगे नहीं. डरने का सवाल नहीं. अरे ऐसे ब्रिटिशों को हमने भगाया है, क्या मोदी को डरेंगे? क्या बीजेपी को डरेंगे? क्या आरएसएस को डरेंगे? अरे वो लोग तो डर के ब्रिटिश के गवर्नमेंट में काम करते थे. वो लोग डर के उनके साथ दोस्ती की है. ये डर के माफी माना, नामा मांग लिए. तो ये लोग डरपुक है. ऐसे लोगों के खिलाफ लड़ना, आप तो बहादुर लोग हैं. और जैसा कि अभी राहुल गांधी जी ने कहा, आप तो शेर है, बब्बर है. लेकिन शेर कभी घास खाता है? नहीं, तो शेर है आप. तो इसलिए भाइयों, मैं ज्यादा चीजें आपके सामने नहीं रखना चाहता. जो चीजें पार्लियामेंट में भी घटे, और आज हमको ब्लेम करते हैं, मोदी ये ब्लेम करते हैं कि कांग्रेस वाले, अपोजिशन वाले पार्लियामेंट में नहीं आ रहे. अरे पार्लियामेंट के बाहर निकालने वाले ही आप हो, हमको बात करने के लिए नहीं देते. हमने सिर्फ इतना ही पूछा, एक जो दो चार लोग अंदर आ गए, वो कैसा आए, क्यों आए, उसके पीछे कौन है? अगर उसके जगह आज बीजेपी के एमपी के बजाय कांग्रेस का एमपी अगर कोई होता तो हमको कलंकित करते थे, बदनाम करते थे. लेकिन ये लोग
एक एमपी को बचाने के लिए 140-147 लोगों को इन्होंने बाहर डाला।